त्याला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू जयंत सर. थँक्यू थँक्यू. चला करा सुरू. आणि सर्व पार्टिसिपंटला पण शुभ सकाळ. एक पॅच बर्डिंग ही म्हणजे पॅच बर्डिंग साठी मी गेले 3-4 वर्षापासून मी इथे प्रयत्नात आहे आणि ई बर्ड या माध्यमातून मी मला या पॅच बर्डिंगची सवय लागली आहे. तर मी तुमच्यासोबत माझा हा अनुभव शेअर करू करण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की पॅच बर्डर एक सामान्य माणूस सामान्य पक्षी मित्र जरी असला तरी तो पॅच बर्डिंग मुळे आपलं पक्षी निरीक्षणाचं स्किल वाढवू शकतो याचा मी अनुभव घेत आलेलो आहे आणि त्यासाठीच मी हा माझा प्रयत्न तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करू इच्छित होतो आणि मला ही संधी या माध्यमातून मिळाली. इथे मी पॅच बर्डिंग कुठे करतो आहे याचा हा मॅप छोटासा दिलेला आहे मी आणि बघत असाल तुम्ही की मॅपवर मध्ये तुम्हाला माझं थर्मल पॉवर स्टेशन दिसतंय आणि थर्मल पॉवर स्टेशनच्या आजूबाजूला जे ऑरेंज कलरचे डॉट्स दिसत आहे ते ऑरेंज कलरचे डॉट्स म्हणजे माझे वेगवेगळे हॅबिटॅट आहे आणि मध्ये माझ्या थर्मल स्टेशनला लागणारं जे तापी रिव्हरचं पाणी आहे तिथे डॅम आहे आणि डॅमच्या मागे तुम्हाला रिझर्वायर पण दिसू शकतो. त्या डॅम रिझर्वायर पर्यंत मला खूप फिरून जावं लागतं म्हणून माझं पॅच बर्डिंग त्या ठिकाणी मी अजून नोंदवलेलं नाही पण मी अधूनमधून तिथे बर्डिंग करायला जात असतो त्याच्यामुळे तो डाटा माझा वेगळा आहे. तर हे पॅच बर्डिंग मी कसं करतो आहे हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार. पॅच बर्डिंग म्हणजे काय? पॅच बर्डिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या जो पक्षी अभ्यास पक्षी मित्र नसला तरी चालेल पक्षी अभ्यासक नसला तरी चालेल पण एक सामान्य माणूस जर बर्डिंग त्याला पक्षी बघायची इच्छा असेल तर तो आपल्या आपल्याच कॅम्पसमध्ये पक्षी निरीक्षण करू शकतो आणि जर अशी 4-5 पक्षी मित्र एकत्र आली पक्षी अभ्यासक एकत्र आली त्याच कॅम्पस मधली तर त्या कॅम्पसचा पूर्ण एरिया आपण कव्हर करू शकतो. म्हणून मी इथे म्हटलंय की पॅच बर्डिंग म्हणजे एकाने किंवा अनेक एकापेक्षा जास्त बर्डरने ठराविक बंदिस्त क्षेत्रात ठराविक वेळी ठराविक वेळेत केलेले पक्षी निरीक्षण आपल्याला म्हणता येईल. नीड्स फॉर बिंग अ गुड पॅच बर्डर. मग मला पॅच बर्डिंग करायचं तर आहे. मी पक्षी अभ्यास म्हणजे माझ्या मला पक्ष्यांबद्दल फारस माहिती नाही आहे पण मी पक्षी बघत असतो लहानपणापासून बघतोय मला त्याची आवड आहे. तर ऍज अ पॅच बर्डर मला काय आवश्यक म्हणजे काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे की माझी पॅच बर्डर साठी मी काय करायला हवं? तर आपले ज्ञानेंद्रिय कान डोळा हे नेहमी आपले जागृत असले पाहिजे. आपल्याला आपण हेल्थ साठी किंवा शरीर स्वास्थ्यासाठी नेहमी मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक करत असतो. आपण ते करत असताना बर्डिंग करू शकतो त्याच्यामुळे हॅबिच्युअल वॉकिंग करणारा जो काही जो कोणीही व्यक्ती असेल ज्याला नियमित चालण्याची सवय आहे तो सुद्धा पॅच बर्डर बनू शकतो. अवेअरनेस ऑफ हॅबिटॅट आणि जे मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक करणारे लोक असतात त्यांना आपल्या पॅचमध्ये किंवा आपल्या कॅम्पसमध्ये कुठे काय चालू आहे याची जाणीव असते त्याच्यामुळे आपल्याला अवेअरनेस ऑफ हॅबिटॅट सुद्धा यामधनं मिळू शक असायला हवा. अवेअरनेस ऑफ हॅबिटॅट म्हणजे माझ्या पॅचमध्ये कुठल्या बाजूला ग्रासलँड आहे कुठल्या बाजूला वेटलँड आहे कुठे नाला वाहतो याची मला जाणीव असायला हवी. स्टडी ऑफ बर्ड बिहेवियर आणि कुठून तरी बुलबुल आला तो कुठे त्याचा जो रस्ता आहे फ्लाइंग रिजन आहे तो कुठून कुठे जातोय हे जाता जाता जरी आपण लक्ष ठेवायला सुरुवात केली तर आपल्याला तो बुलबुल कुठेतरी नेस्ट करतो आहे आपण नेस्टिंग पर्यंत पोहोचू शकतो नेस्टिंगची ऑब्झर्वेशन लांबणं करू शकतो. अवेअरनेस ऑफ लोकल फ्लोरा आणि हे पक्षी निरीक्षण करत असताना कोणत्या प्रत्येक पक्ष्यांच्या आपापल्या आवड निवड असतात आपापले वागण्याच्या सवयी असतात त्या सवयीनुसार आपल्याला ते पक्षी कोणत्या झाडावर बसतात
त्यांची काही नियमित झाडं असतात का, काही झुडप असतात का, याचा सुद्धा आपल्याला याची सुद्धा जाणीव व्हायला लागते. म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणते झाडी झुडप आहेत याची सुद्धा माहिती असायला हवी. हार्डवर्क आणि पेशन्स. हार्डवर्क मी याच्यासाठी म्हणेन की काही वेळेला तुम्हाला 3-5 किलोमीटर जाऊन जावं लागतं. माझा पॅच जवळपास 5.25 किलोमीटरचा परिघ आहे आणि काही वेळेला मला बराच वेळ चालावं लागतं किंवा एकाच ठिकाणी मी 2-2 तास उभा असतो कारण मला त्या पक्षाचं निरीक्षण करायचं असतं. म्हणून पॅच बर्डरला हार्डवर्किंग असायला हवं आणि पेशन्स किंवा धीर नावाचा जो प्रकार आहे मराठीतून त्या ते असायला हवं. सिलेक्शन ऑफ बॅड पॅच. बर्ड पॅच कसा निवडायचा तर बर्ड पॅच नेहमी आपल्या घराच्या आसपास असायला हवा कारण की आपण तिथे नियमित आपला रहिवास असतो. किंवा आपण आपल्या ड्युटीच्या ठिकाणी जिथे आपण नोकरी करतो त्या ठिकाणी कमीत कमी आपण 8 तास तरी असतो आणि लंच पिरियडला किंवा कामाच्या निमित्ताने त्या कॅम्पसमध्ये ड्युटीच्या कॅम्पसमध्ये आपण फिरत असतो किंवा आपल्या कॅम्पसच्या बाहेरनं आपल्याला बसल्या जागी पण काही पक्ष्यांची आवाज येत असतात. तर आपण आपला हा पॅच घराच्या आसपास किंवा ड्युटी जिथे आपण नोकरी करतोय अशी जागा किंवा घरापासून ते नोकरीच्या जागेपर्यंत जाण्याचा रस्ता हा सुद्धा आपला पॅच असू शकतो. मिक्स हॅबिटॅट. किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला वाटलं की मला माझ्या घराच्या जवळ किंवा कामाच्या जागाजवळ एक असा हॅबिटॅट आहे, असा अधिवास आहे की जिथे मला वेटलँडही मिळू शकतंय, ग्रासलँड मिळू शकतंय, तर अशा ठिकाणी मिक्स हॅबिटॅट असलेला बर्ड पॅच सुद्धा तुम्ही निवडू शकता. अनडिस्कवर्ड एरिया फॉर बर्डिंग म्हणजे जिथे तुम्ही कधी बर्डिंग केलेलं नाही कोणी असा सुद्धा पॅच निवडू शकता. आणि पॅच बर्डिंग हे माझ्या डोक्यात म्हणजे पॅच बर्डिंग करा असं तुम्हाला सांगण्याचा जो काही संधी मिळाली ती या कोरोना किंवा COVID-19 मुळे सुद्धा आलेली आहे. कोरोनामुळे काय झालेलं आहे की आपण सगळे लॉकडाऊन झालो आहोत आणि लॉकडाऊन जरी संपलं तरी किमान 1-2 वर्ष तरी कोणतेही बर्डर्स इतक्या सहजपणे बर्डिंग टूर्सला बाहेर जाणार नाहीयेत. मग बर्डिंग ज्यांना पक्षी अभ्यासक आहेत, पक्षी मित्र आहेत, त्यांना बर्डिंग शिवाय तर चैन पडत नाही. मग मी काय करेल? मग मी असे पॅच निवडा आपल्या घराजवळ किंवा ड्युटीच्या जागेवर की ज्या ठिकाणी तुम्ही हे पक्ष्यांची नोंदी करू शकतात. तर हे पॅच बर्डिंग रिमेन्स थ्रू द म्हणजे एकाच ठिकाणी बसून तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकाल. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक करत असताना, ट्रॅव्हलिंग करताना पक्षी निरीक्षण करू शकाल. किंवा रात्री सुद्धा तुम्हाला घुबडांचे आवाज येतात, नाईट जारचे, रात्र्याचे आवाज येतात. काही जणांना वेळ आहे तर तुम्ही आपल्या आजी आजोबांचे काही पक्षी निरीक्षण असतील ती सुद्धा हिस्टॉरिकल चेकलिस्ट म्हणून आणू शकतात बाहेर. ती वाचा, त्यातनं तुम्हाला तुमच्या घराचा आपले जे पूर्वज असतात ते आपल्या आपण जिथे राहत असतो तिथेच वर्षानुवर्ष राहिलेले असतात, त्यांना सुद्धा काही आवड असते, त्यांनी काही नोंदी लिहून ठेवलेल्या असू शकतात. तर ह्या कोरोनामुळे आपल्याला पॅच बर्डर बनण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अडव्हान्टेज ऑफ पॅच बर्डिंग काय आहे, फायदे काय असणार मला पॅच बर्डिंगमुळे? मला माझ्या पॅचमध्ये किंवा माझ्या अधिवासामध्ये माझ्या कॅम्पसमध्ये डिटेल्ड बर्डिंग किंवा खूप चांगलं सूक्ष्म पक्षी निरीक्षण करता येऊ शकणार आहे. बर्ड बिहेव्हिअरल स्टडी, पक्ष्यांचे पक्षी कसे वागतात, पूर्ण दिवसभरामध्ये त्यांचं वागणं कसं असतं यावर मी अभ्यास करू शकतो. मायग्रेशन वॉच. आता माझा हा जो पॅच आहे हा सेंट्रल बर्ड मायग्रेशन मधून मायग्रेशन रूट मधला पॅच असल्यामुळे मला इथे हतनूर सुद्धा इथं जवळच आहे, तर हतनूर रिझर्वर जवळ असल्यामुळे मला तिथले सुद्धा पॅसेज मायग्रंट माझ्या कॅम्पसला क्रॉस करून जात असतात तर मला ते सुद्धा दिसतात. नेस्टिंग स्टडी. पॅच बर्डिंग करत असताना मी वारंवार एकाच पॅच मध्ये जर बर्डिंग करत राहिलो तर मला
कोणते पक्षी कुठे कुठे घरटी करतात याची सुद्धा नोंद मिळते आणि त्या पक्ष्यांच्या घरट्यांची निरीक्षण मी अक्षरशः पूर्ण म्हणजे घरट बांधण्यापासून तर ते पिलं मोठे होईपर्यंतची माझी निरीक्षण आहेत आणि ही अशी निरीक्षण पॅच बर्डरला मिळतात. स्टडी ऑफ फ्लोरा असताना एका आम्हाला पुष्कळशी औषधी वनस्पती सुद्धा इथे मिळाली. मुरुड नावाची वनस्पती मिळाली, सूर्यवर्ती मिळाली, धतरंग मिळाला. हे अशी फ्लोरा आणि फौना पक्ष्यांची माहिती आपल्याला आपोआप हे पक्षी करून देतात. कारण तो पक्षी ह्या झाडावर बसला, ते फळ खाल्लं, ते फुल त्या फुलातनं त्याने मध घेतलं, तर हे सगळं मला कळायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपसुकच आपोआपच मला त्या फ्लोरा आणि फौना या सगळ्या गोष्टींची माहिती उपलब्ध किंवा मला स्वतःच नॉलेज वाढू शकतं. ते पक्षी पाल खात असतील तर ते पाल कोणती खातात, ते बीट काही पक्षी कीटक खात असतील तर कीटक कोणते खातात याची पण माझी माहिती वाढू शकते. स्टडी ऑफ बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट्स, पर्टिक्युलर पक्षी काही फक्त बटरफ्लायज खातात, फुलपाखरंच खातात, काही पर्टिक्युलर खास कीटकच खातात, तर त्यांच्या या सगळ्या सवयी मला माहिती होतात. बर्डिंग अवेअरनेस इन्क्रीज इन द लोकॅलिटी. बर्डिंग अवेअरनेस, तुम्ही जर पॅच बर्डर असाल तर पॅच बर्डिंगमुळे आजूबाजूच्या तुमच्या पॅचमध्ये आपोआपच पक्षी विषयाची जागरूकता तुम्ही वाढवत असतात. त्याला तुम्हाला वेगळं काही परिश्रम करायची आवश्यकता नाही. याचं एक उदाहरण दाखल देतो की माझे चीफ इंजिनियर मुख्य अभियंता जे आहेत, या आधीचे हरण होते, त्यानंतर बावस्कर सर होते, आता पण नुकतेच नवीन मुख्य अभियंता आलेले आहेत, तर हे अभियंता रस्त्याने जात येत असताना पक्षी नवीन दिसला तर त्या पक्ष्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढून मला पाठवायचे आणि पक्षी कोणता आहे हे सांग असं सांगायचे. तर त्यामुळे काय झालं की त्यांना मला त्यांना माहीत होतं की मी पक्षी ओळखू शकतो, तर ते पक्षी नवीन दिसला की गाडी थांबवायचा आणि सर हा नवीन पक्षी आहे आणि फोटो काढायला सांगायचा. त्यामुळे आपसुकच त्या ड्रायव्हरचं पण बर्डिंग अवेअरनेस किंवा पक्ष्यांविषयीची जागरूकता वाढायला सुरुवात झाली. तर असं आपोआपच तुम्हाला पॅच बर्डर म्हणून माणसं जुळवली, आजूबाजूला पक्षी निरीक्षणासाठी अधिक माणसं जुळवता येतात आणि हीच माणसं मग तुमच्याच कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर ते बर्डिंग स्पॉट म्हणून तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला एकत्र येणारच आहोत असं नाहीये. मग एक वेगवेगळ्या बर्डिंग स्पॉटला आता मी माझ्याकडे बाबा जावळे माझे मित्र आहेत, संजय पाटील म्हणून माझे मित्र होते, ते दोघांना एक एक स्पॉट ते दोघंही एकेका स्पॉटवर बर्डिंग करत असतात आणि चेकलिस्ट टाकत असतात. तर एकाच कॅम्पसमध्ये जर 4-5 बर्डर्स असतील तर त्या कॅम्पसचा त्या त्या एरियातला बर्ड डाटा तुम्ही मिळवू शकता. तर माझं पॅच कसं आहे, तर माझं हे पॅच आहे, हे भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि मी माझ्या घराजवळ जिथे राहतो तोच भाग ह्याच भागात मी राहतो आणि ह्याच कॅम्पसमध्ये मी ड्युटी सुद्धा करतो. आणि ह्या डिफरंट टाईप्स ऑफ हॅबिटॅट असल्यामुळे मला इथे वेटलँड, ग्रासलँड, रेसिडेन्शियल एरिया हे सगळे पॅचेस मला इथे मिळतात. आय ऑब्झर्व अनएक्सपेक्टेड बिहेवियरल चेंजेस ऑफ बर्ड्स. मी इथे अचानक काहीतरी बर्ड्सच्या वागण्यामधले बदल सुद्धा पॅच बर्डर म्हणून नेहमी लक्ष ठेवून असतो. मायग्रेशन रूट्स फॉल अंडर दिस पॅचेस. आणि जे भारतावरनं जाणारी काही मायग्रेशन रूट्स अभ्यासकांनी नोंदवलेली आहेत ती मायग्रेशन रूट सुद्धा या पॅचवरनं जातात, त्याचा पण फायदा मला होतो. माझा एक पॅच बर्डिंग रिपोर्ट 16 ऑक्टोबर 2017 ला बर्ड्स ऑफ भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन महाराष्ट्र या नावाने बर्ड काउंट इंडिया या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक इथे मी दिलेली आहे. कोणीही गुगलवर जर सर्च केलं बर्ड्स ऑफ भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन महाराष्ट्र तर ह्या नावाने तुम्हाला ही हा रिपोर्ट बघायला मिळेल.
हा रिपोर्ट त्यावेळेला अगदी प्राथमिक स्वरूपाचा होता आणि त्यामध्ये एक वर्षाचा डाटा टाकलेला होता. पण आज माझ्याकडे 3 ते 4 वर्षांचा डाटा आहे, त्याच्यामुळे त्या वेबसाईटवरील जो काही रिपोर्ट आहे त्यामध्ये पक्ष्यांची संख्या कमी आहे, पण 3-4 वर्षांच्या डाटानंतर हा आता समृद्ध झालेला डाटा आहे आणि तो पुढे मागे मी पुन्हा सगळ्यांसोबत शेअर करेनच. मग मी काय केलं, मी काय केलं तर डिव्हिजन ऑफ माय पॅच, मी माझा जो पॅच आहे त्या पॅचचे असंख्य तुकडे केले. ते तुकडे कसे केले हे मी तुम्हाला सुरुवातीच्या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे. तर हे मी तुकडे केलेले आहेत आणि ह्या तुकड्यांमध्ये मी वेटलँड एरिया, ग्रासलँड एरिया, इंडस्ट्रियल एरिया, रेसिडेन्शियल एरिया, एक भोगावती, ही जी ताप्ती रिव्हर आहे या ताप्ती रिव्हरलाच एक थर्मल स्टेशनच्या जस्ट मागून भोगावती रिव्हर सुद्धा जॉईन होते, त्यामुळे मला तापी रिव्हर आणि भोगावती रिव्हरचा मधला पॅच सुद्धा एक छान फार्म लँड म्हणून मिळालेला आहे. त्या दोघांच्या मध्ये शेतकऱ्यांची शेती पण आहे. कॅम्पस हा पूर्वी शेतीच्या जागेवरच होता. कॅम्प थर्मल स्टेशन आल्यामुळे आजूबाजूची जी बॉर्डर आहे ती सगळी फार्मलँडने सुद्धा मला ऑक्युपाय झालेली आहे, त्यामुळे मला फार्मलँड मधले बर्डिंग करता येते. मला ग्रासलँड बर्डिंग मिळून जाते, मला वेटलँड बर्डिंग मिळून जाते, काही रेसिडेन्शियल बर्डिंग मला, म्हणजे जे कॅम्पसमध्येच कॉलनी पण असल्यामुळे रेसिडेन्शियल एरिया आहे तिथलं बर्डिंग मिळतं आणि थर्मल स्टेशनच्या अगदी जवळ सुद्धा मला बर्डिंग मिळतं. तर हे कसं, हे मी आता स्टेप बाय स्टेप घेतोय. वेटलँड एरिया, वेटलँड एरियामध्ये माझ्या तापी रिव्हर पासून तर माझ्या पॉवर स्टेशन पर्यंत पाणी आणावं लागतं. ते पाणी कालव्यामार्फत देतं, त्या कालव्यामार्फत पाणी येत असल्यामुळे आजूबाजूला सुद्धा मला ग्रीनरी मिळून जाते आणि तिथे कॅनॉपी सुद्धा तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी यावेळेला खूप जास्त पाऊस पडल्यामुळे पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे अगदी पेंटेड स्टॉर्क आणि एशियन ओपन बी हे सारखे यासारखे पक्षी सुद्धा मला माझ्या कॅम्पसमध्ये 50 घरामध्ये मिळायला सुरुवात झाली होती. त्यांना ताप्ती रिव्हरच्या साईडला कुठेही विश्रामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे, जी काही झुडपी जंगलं होती ती पाण्यामध्ये असल्यामुळे ही सगळी पक्षी माझ्या कॅम्पसमध्ये अगदी 500 MW बॉयलर पासून 200 मीटर अंतरावर ही हा सगळा जथ्था मला दिसत होता. हे माझं ताप्ती रिव्हरकडचं वेटलँड एरिया आहे. समोर तुम्ही थर्मल स्टेशन बघू शकता. माझे नियमित असलेले बर्डर जे आहेत बाबा जावळे ते तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतील. आणि माझं हे पॅच बर्डिंगचं यश म्हणेल मी, हे पॅच बर्डिंगचं यश मला ह्या स्टेरेटेड ग्रास बर्डने दिलेलं आहे. की एक पॅच बर्डर कुठपर्यंत अभ्यास करू शकतो याचा हा पुरावा आहे. हा स्टेरेटेड ग्रास बर्ड अभ्यासकांनी सांगितलं आहे की फोटोग्राफिक व्हिडिओग्राफिक पहिला महाराष्ट्रातला नव्हे तर सेंट्रल इंडियामधला पहिला रेकॉर्ड असावा. अजून माझा डाटा मिळवणं अजून चालू आहे. कोणाकडे काही डाटा असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. हे सांगत असताना मी अजून एक सांगेल की खूप वेळेला मी जिथे जिथे बर्डिंग केलेलं आहे तिथे तिथे जे लोकल शेतकरी किंवा वयस्क लोक मला भेटतात त्यांनी सुद्धा हे पक्षी बघितलेले असतात. त्याच्यामुळे हे पक्षी प्रथमच आपण बघतो आहोत हा आपला जो दावा असतो तो त्यावेळेला फोल ठरतो. कारण की हे पक्षी पूर्वी पण होते, आता पण आहे, पूर्वी नंतरही राहतील, पण आपला जो डाटा कलेक्शनमुळे त्या पॅचमध्ये तो पक्षी असतो, होता आणि असेल हे त्याच्या नोंदी फार असणं आवश्यक असतं. तर हा तर हा ग्रास बर्ड आहे.
माझा नंतर हा एक वेटलँड पॅच नंतर हा सगळा वेटलँड पॅच आहे आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एरिया. इंडस्ट्रियल एरिया म्हणजे ऍक्च्युअल थर्मल स्टेशनच्या आजूबाजूचा भाग. हा भाग मी जिथे माझी रोजची ड्युटी करत असतो आणि लंच पिरियड मध्ये मला थोडासा रिलॅक्सेशन मिळाला तर एक 5-10 मिनिटाचा माझा राऊंड असतो. या राऊंड मध्ये मला वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या ऋतू मध्ये 17 ते 21 पक्ष्यांची नेस्टिंग या 200 मीटरच्या परिघामध्ये मिळून जातात. यामध्ये तिघही प्रिनिय असतात, मुनिया असतात, बयाविवर असते, बरेचसे राफ्टर म्हणजे शिखरासारखे राफ्टर असतात, चॅट असतात. तर अगदी तुम्हाला इथे बघा माझ्या पंप हाऊस जवळ वॅक्टेल दिसतील. इथे माझा जो चिमणी आणि कुलिंग टॉवरचा जो भाग आहे तिथला ज्या ग्रासलँड मध्ये मला खूप सारे बयाविवस, मुनियाज, इव्हन क्वेल, फ्रँकोलिन यांचा सुद्धा अधिवास मिळून जातो. आणि आश्चर्य हे की अगदी बॉयलर तुम्हाला बाजूला दिसेल आणि बॉयलरच्या 200 मीटरच्या अंतरामध्ये चांगल्या तऱ्हेने बर्डिंग होऊ शकतं. हा अभ्यास मी याच्यासाठी पण केला की थर्मल स्टेशनमुळे पोल्युशन होतं, थर्मल स्टेशनमुळे टेम्परेचर वाढतात आजूबाजूचे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखे जो प्रकार थर्मल स्टेशनमुळे जी ओरड आहे ते मध्ये माझा ऍज अ एम्प्लॉई म्हणून खरंच भाग आहे का म्हणूनही मला वाईट वाटायचं. पण जर मी थर्मल स्टेशनमध्ये काम करून किंवा सगळ्या अवेअरनेस करून या गोष्टी सांभाळू शकलो तर त्या अनुषंगाने सुद्धा मी हा अभ्यास सुरू केला आणि त्यामध्ये मला यश मिळालं. माझ्या या पॅच बर्डिंगमुळे आजूबाजूच्या माझ्याच एरियामध्ये झाड सुद्धा टिकून आहेत आणि जे आपण वाचतो की एक झाड लावा ते पक्षी सगळे जवळ येतात, त्याप्रमाणे माझ्या अगदी रेसिडेन्शियल एरिया पर्यंत मोरांचे सुद्धा आवाज यायला सुरुवात झाली आहे. तर पॅच बर्डर काय करू शकतो याचा हे मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो आहे. ह्या ग्रासलँड मध्ये मला अगदी ट्रायकलर मुनियापासून पक्षी मिळतात. रेसिडेन्शियल एरियामध्ये मला मी मध्ये सगळ्यांसोबत एक छोटीशी स्टोरी शेअर केली होती प्रेमाचा त्रिकोण म्हणून. तर हे जवळपास मी 4-1 तास या रोजरिंग पॅरकेटचं बिहेवियर चेक केलं तर तिथे 2 मेलमध्ये कॉम्पिटिशन झाली आणि ह्या फिमेलनी पर्टिक्युलर एका मेलला कसं सिलेक्ट केलं हे मी 4 तास झाले ऑब्झर्व केलं. त्याच्यानंतर कॉमन हॉक कुक्कू अगदी घराजवळ येऊन बसलेली आहे आणि हे जे नेस्टिंग प्रोग्राम पण हे जे नेस्टिंग प्रोग्राम आहे हे नेस्टिंगच्या हे नेस्टिंग सुद्धा मी हाऊस स्पॅरोचे जे नेस्टिंग आहेत ते मी आजूबाजूच्या घरांमध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये जेव्हा लावले त्यावेळेला मला चिमण्यांच्या संख्यामध्ये वाढ करण्यासाठी पण मदत मिळाली. दर साधारणतः 3 ते 4 महिन्यांनंतर हा चिमणा नेहमी माझ्या गॅलरीमध्ये येतो. त्यावेळेला मला जाणीव होते की लवकरच कुठेतरी माझ्या आजूबाजूला पाहुणे येणार आहेत. तर जिथे जिथे मी घरटे लावले आहेत त्या घरट्यातले एक कोणतं तरी घरट तो निवडतो आणि त्यामध्ये ब्रीडिंग करतो. एक माझे मित्र आहेत समोरच्या बिल्डिंगला, त्या ठिकाणी 8व्यांदा त्याने पिलं दिलेले आहेत. फार्मलँड मी सांगितलं, आता तुम्हाला पुन्हा थर्मल स्टेशन खूप लांबवर दिसेल या फोटोमध्ये. फार्मलँड मध्ये सुद्धा आजूबाजूला जी शेती आहेत थर्मल स्टेशनच्या आजूबाजूला तो पण माझ्या कॅम्पसचाच एक भाग आहे.
आणि त्या ठिकाणी मला सिल्व्हर बिल मुनियाने कॉमन मैना ह्यासारखे पक्षी असंख्य पक्षी मिळतात. बीटीपीएस कॅम्पस वॉज एस्टॅब्लिश इन फार्मलँड म्हणजे 30 वर्षापूर्वी थर्मल स्टेशन या फार्मलँडवर आलेलं होतं. तो कॅम्पस सोडून आजूबाजूला अजूनही शेती शेत जमीन उपलब्ध आहे. तर एक मिनिट सूचना देतो एक 2 मिनिटानंतर हे बंद होईल. ओके तर पुन्हा सर्वांनी जॉईन करायचं आहे. ओके सर आणि कंटिन्यू करू आपण त्यानंतर. तुम्ही चालू द्या तुमचा. इथे बया विवरने सुद्धा सिल्वर मुनिया किंवा इंडियन सिल्वर बिलनी बया विवरच्या घरड्यामध्ये कसा कब्जा केला आहे हे दिसत आहे. हे करत असताना ई बर्ड या प्लॅटफॉर्मचा मी वापर करत आहे आणि ह्या प्लॅटफॉर्म मुळेच मला पॅच बर्डिंगची इतकी सवय लागली आहे की माझ्याकडे आज 4 वर्षाचा डाटा उपलब्ध आहे. तर मी हे पॅच बर्डिंग कसं करतो आहे याच्या या नोंदी मी तुम्हाला दाखवतोय. हे ईबर्ड ऍप तुम्ही वापरू शकता. ईबर्ड ऍप वेबसाईट आणि मोबाईल ऍप उपलब्ध आहे. या ठिकाणी हे माझं जे स्टेटस आहे तुम्हाला इथे दिसेल की 1415 दिवस झालेले आहेत मी पॅच बर्डिंग करत आहे. एक दिवसही असा गेलेला नाही की माझं पॅच बर्डिंग थांबलेलं आहे. ज्या वेळेला मी पॅच सोडून किंवा कॅम्पस सोडून बाहेर गेलेला असतो त्यावेळेला माझे काही मित्र या ठिकाणी तो माझा मी नसतानाच्या काही चेकलिस्ट टाकल्या जातात. त्याच्यामुळे माझा हा जरी मी बर्डिंग बाहेर जरी करत असलो कॅम्पसमध्ये त्यावेळेला सुद्धा माझ्याकडे इथला डाटा उपलब्ध होत असतो. त्याच्यामुळे पॅच बर्डिंग करत असताना एक किंवा जास्त बर्डर्सनी जर मदत केली एकमेकांना तर त्या पॅचचा डाटा तुम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने तयार करता येऊ शकतो. 1415 दिवस कंटिन्युअस डाटा मला मिळालेला आहे. हे करत असताना मी तुम्हाला माझा हा बर्ड रिपोर्ट सुद्धा दाखवून देतोय. त्याच्यामुळे तुम्हाला तो बर्ड काउंट इंडियाला कसा बघायचा ते कळून जाईल. हा रिपोर्ट माझा बर्ड काउंट इंडियावर उपलब्ध आहे. या ठिकाणी हे सगळं पॅच कसा आहे, मी कोणकोणत्या हॅबिटॅटमध्ये काम केलेलं आहे, नंतर माझा मी डाटा कसा तयार मिळू शकतो याचा हा सगळा डाटा आहे. हे करत असताना मला इथे रेस्क्यू पण करावे लागतात. म्हणजे तुम्ही पक्षीचा पॅच बर्डर म्हणून तुम्ही फिरायला सुरुवात झाली की तुम्हाला नॉलेज असो किंवा नसो पण काही जण पक्षी आणून देतात आणि मग तुम्हाला पक्षी रेस्क्यू किंवा त्याला कसं बाळगायचं आहे त्याला म्हणजे तुम्हाला ती पण सवय आपसुकच आपोआपच लागते की त्या पक्ष्याला कसं वाचवायचं हे सुद्धा तुम्हाला या पॅच बर्डरला करावं लागणार आहे. हा माझा पॅच आहे आणि हा जो ही जी बाउंड्री दिसते आहे या बाउंड्रीच्या पलीकडील जो पॅच आहे डॅम रिझर्वायरचा तो मी अजून घेतलेला नाही. पण तिथे माझ्या चेकलिस्ट तयार आहेत. त्या चेकलिस्ट मी एकदाचा तो पॅच आतमध्ये घेतल्यानंतर त्या चेकलिस्ट पुढे जाऊन त्यामध्ये समाविष्ट करेल. त्याच्यामुळे या रिझर्वायर डॅमच्या मागे जो दिसतो भाग आहे त्या रिझर्वायर मध्ये मला अनेक अगदी रेड क्रेस्टेड पोचार्ड पासून सगळे बर्ड्स मिळतात.
आता हा जो रिपोर्ट आहे, बाजूचा जो रिपोर्ट हा बनवलेला आहे, हा कसा तुम्ही पॅच बॉर्डर म्हणून घेऊ शकता याची मी एक थोडीशी इथे दाखवून देतो की हे हा रिपोर्ट कसा बनवलेला आहे. याच्यासाठी तुम्ही पॅच टूल नाव झाले का लोक सुरू घेऊ मग मी आता. ओके कंटिन्यू करू मी करा कंटिन्यू मी आलेल्या लोकांना जॉईन करतोय केलाय. ओके सर जॉईन झाले का? हा झाले होत आहे म्हणजे सगळ्यांना ऍडमिट ऑल केलं मी झाले. ओके ओके आतापर्यंत आपण जे बघितलं की ते जे काही बर्डिंग पॅचेस आहेत किंवा आम्ही जे पॅचेस पाडलेत वेटलँड एरिया, ग्रासलँड एरिया, इंडस्ट्रियल एरिया, रेसिडेन्शियल एरिया आणि ताप्ती रिव्हर म्हणजे ऍक्च्युअल रिव्हर बेड जो आहे, हे सगळे पॅचेस वरनं मी ज्यावेळेला हे पॅच मी क्लब करतो त्यावेळेला माझा पूर्ण कॅम्पसचा रिपोर्ट तयार होतो आणि तो कॅम्पसचा रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हा कॅम्पसचा रिपोर्ट तयार झाला. या ठिकाणी तो कसा करायचा हे मी कधीतरी मला जर संधी मिळाल की हे रिपोर्ट कसे बनवायचे तर मी तुम्हाला शेअर करेन. त्याच्यामध्ये थोड्याशा वेळ जाऊ शकतो म्हणून मी हे रेडी रिपोर्ट बनवले. लोकेशन दिसतात या जानेवारी टू डिसेंबर केव्हा केव्हा दिसू शकतो केव्हा केव्हा दिसलेला आहे याच्या नोंदी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर हे सगळं करत असताना समरी ऑफ म्हणजे माझ्या पॅच मधनं मला काय मिळालं तर मला आतापर्यंत ह्या पॅच मध्ये 213 बर्ड्स मिळाले आहेत आणि ज्यावेळेला मी त्या रिझर्वायरचा डाटा सुद्धा माझ्या या पॅच मध्ये टाकेल तर मला अंदाज आहे की 255 पर्यंत त्या स्पेसिस जाऊ शकतात. हे पॅच बर्डिंगचा अभ्यास करत असताना हे पण कळून चुकलं आहे हे पण कळत आहे की एका पर्टिक्युलर पॅच मधले पक्षी मला दुसऱ्या पॅच मध्ये कधीच नाही दिसत. म्हणजे रोजरिंग पॅरेकेट किंवा अलेक्झांडर पॅरेकेट मला बॉयलरच्या त्या 200 मीटरच्या भागामध्ये कधीही दिसत नाहीत. जो 5.5 square kilometerचा एरिया मी डिवाइड केलेला आहे तो तेवढ्यासाठीच पॅचनुसार डिवाइड केलेला आहे. 17 ते 21 पक्ष्यांचे घरटी मला या पॅचेस मध्ये मिळतात आणि ती घरटी म्हणजे ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन केलेली घरट्यांची संख्या आहे. घरटी दिसत नाहीत पण नवीन जन्माला आलेली पिलं दिसतात. ह्या घटना किंवा ह्या नोंदी वेगळ्या आहेत आणि कन्सिडरेबल सीझनल चेंजेस मी या बर्डिंग बिहेवियर मध्ये अनुभव नेहमीच अनुभवतो. आता ह्या जवळपास पूर्ण 4 वर्षाचा रेडी डाटा माझा या पॅचच्या संदर्भात आहे आणि तो कोणालाही माझ्या ईबर्ड अकाउंट वर सर्च करून मिळेल.
काय मिळालं मला या पॅचने, काय दिलं? या पॅचने मला स्टेरेटर ग्रासबर्ड दिला, या पॅचने मला बर्ड दिला. या स्टेरेटर ग्रासबर्डचा अगदी या स्टेरेटर ग्रासबर्ड अगदी कालचा रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध झाला आहे. कालच्या बर्डिंग मध्ये मला स्टेरेटर ग्रासबर्ड पुन्हा मिळालेला आहे. ज्या वेळेला रिझर्वायरचं पाणी वाढतं किंवा रिझर्व दीपनगर रिझर्वायरच्या पुढे भुसावळ शहर असल्यामुळे साधारणतः 22-30 दिवसांच्या दरम्यान भुसावळच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हतनूर मधनं पाणी सोडलं जातं, त्यावेळेला माझा जो रिझर्वायरचा भाग आहे थर्मल स्टेशनच्या मागचा तो ओव्हरफ्लडेड होतो. त्यामुळे स्टेरेटर ग्रासबर्ड भुसावळकडे रवाना होतो आणि तो जवळपास नाही म्हटलं तरी 15 दिवस महिनाभर गायब असतो. आणि पुन्हा इथली पाण्याची लेवल डाऊन झाली तर पुन्हा मला तो दिसायला सुरुवात होते. तर ह्या स्टेरेटर ग्रासबर्डची मी अनेक ठिकाणी नोंदी घेतलेल्या आहेत की अशा वेळेला तो कुठे जात असतो. ब्लॅकबर्ड, हा ब्लॅकबर्ड अगदी माझ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये घराच्या जवळ मला एक मैनांचा थवा दिसला. मैनांच्या थव्यामध्ये एक विचित्र आवाज वेगळा जाणवत होता की हा मैनाचा नाही आहे, म्हणून मी त्या मैना थव्याच्या मागे होतो. तर अचानक मला मी कळत नव्हतं पण त्या मैनांचे फोटो काढत होतो. त्या फोटो काढत असताना मला एक फोटो मिळाला आणि तो मैना समजूनच मी काढलेला होता. पण ज्या वेळेला मी पुन्हा ते फोटो बघायला सुरुवात केली त्यावेळेला मला हा ब्लॅकबर्ड मिळाला. तर अगदी रेसिडेन्शियल एरियामध्ये अगदी घराच्या क्वार्टरच्या समोर मला हा ब्लॅकबर्ड मिळाला. त्याच्यानंतर व्हाईट वॅकटेल सुद्धा माझ्या वेटलँड एरियामध्ये मिळतात आहेत. आणि व्हाईट वॅकटेलचे सब स्पेसीज म्हणजे व्हाईट वॅकटेल ट्रान्स बॅकेलानी, व्हाईट वॅकटेल ऑक्युलरेसिस हे सब स्पेसीज सुद्धा ज्या दुर्मिळ आहेत त्या दुर्मिळ स्पेसीज सुद्धा मला या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यानंतर तापस नावाचा जो पक्षी आहे ज्याला आपण बिटन म्हणतो, येलो बिटन, सिनामन बिटन, ब्लॅक बिटन हे सुद्धा पक्षी मला या कॅम्पसमध्ये मिळालेले आहेत. यातला ब्लॅक येलो बिटन सिनामन बिटन माझे स्वतःचे फोटो आहेत, मी आणि माझ्या डॉटरने काढलेले. पण हा ब्लॅक बिटन जो फोटो आहे हा ब्लॅक बिटन एक पलाश म्हणून एक मुलगा मला शोधत आलेला, तो उज्जैनहून आलेला आणि त्याला इथलं बर्डिंग म्हणजे मी बर्डिंग करतो, कोणीतरी बर्डिंग करतो आहे हे त्याच्या नातेवाईकांनी त्याला सांगितलं आणि तो मला शोधत आला आणि मला आज बर्डिंग करायचं आहे, तुम्ही माझ्यासोबत चलाच असं म्हणून गेलो. तर अगदी लकीली मला आम्हा दोघांनाही हा ब्लॅक बिटन माझ्या वेटलँड एरियामध्ये मिळाला. तर हा फोटो त्या पलाशचा आहे. त्याच्यानंतर ब्लॅक हेडेड कुक्कू श्राईक, ब्लॅक क्राउन हेरॉन हे सुद्धा जे अनपेक्षित मला मिळालेले आहेत. ग्रेटर पेंटेड स्नाईप, ऑस्प्रे, ब्राह्मणी काईट, ही ब्राह्मणी काईट वर्षोनवर्ष ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठेही नोंद नव्हती पण ब्राह्मणी काईटनी 26 जानेवारीला एक ध्वजारोहण चालू असताना मला हा फ्लाईट मिळाला. जिथे फोटोग्राफर होताच हा फोटो सुद्धा त्यांनी काढलेला फोटो आहे. माझ्या कॅम्पसमध्ये जे फोटोग्राफर आहेत त्यांनी काढलेला हा फोटो आहे. तर अगदी घराच्या म्हणजे पुन्हा बॉयलरच्या 500 मीटर अंतरावर एका पिंपळाच्या झाडावर त्यांना जवळपास महिनाभर राहून ह्या ब्राह्मणी काईटने घरटं केलं. आणि मी बर्ड सर्व्हेसाठी बाहेर गेलेलो त्यावेळेला कोणीतरी त्या झाडावर चढलं, त्यांनी बकऱ्यांसाठी ते काही पानं तोडली असतील, त्यावेळी त्यानंतर ती ब्राह्मणी काईट गायब झाली. म्हणजे घरटं तयार होतं पण पुढे काय झालं ते काही कळू शकलं नाही कारण ते घरटं खूप उंचावर होतं. नंतर ब्ल्यू टेल बी इटर सुद्धा मला या ठिकाणी नेहमी मिळतात. शॉर्ट टोड इगल मिळाला, युरेशियन मार्श हॅरियर मिळाला, बोटेड इगल मिळाला. फोटो खूप चांगले नाही आहेत, स्वतः काढलेली आहेत पण आय डी साठी पुरेशी आहेत. खूप उंचावर खूप रेखी चालू असते शिकारी पक्ष्यांची. त्याच्यानंतर ओरिएंटल हनी बजार्ड जो पक्षी आहे माझ्या कॅम्पसमध्येच खूप ठिकाणी 210 जो माझा एरिया आहे 210 मेगावॅटचा आणि 500 मेगावॅटचा जो मधला एरिया आहे त्या ठिकाणी ज्या जुन्या बिल्डिंग किंवा जुनं पॉवर स्टेशन होतं 60 मेगावॅटचं त्या ठिकाणी खूप साऱ्या
हनी बीज असतात, मधमाशांची पोळी असतात, तो नेहमी त्या एरियामध्ये दिसून येतो. ब्लॅक हेडेड बंटिंग आला, ब्राऊन केक मिळाला. ब्राऊन केकचं पण म्हणजे खूप दुर्मिळ असं रेकॉर्ड नाही नसलं, म्हणजे आपल्याकडे त्याचं अस्तित्व असलं तरी हा पक्षी शोधायला खूप कठीण असतो. तर ब्राऊन क्रेक सुद्धा ह्या माझ्या कॅम्पसमध्ये मला भोगावती नदीचा जो भाग आहे त्या भागामध्ये मिळाला. मग हे सगळं करत असताना मला नेस्टिंगच म्हणजे हे पक्ष्यांचं तुम्ही रेग्युलर पॅच बर्डर म्हणून काम करत असताना, निरीक्षण करत असताना तुमचं आपसुकच लक्ष या घरट्यांकडे पण जायला सुरुवात होते. त्यांना त्रास न देता ह्या घरट्यांची निरीक्षणं तुम्हाला लांबून करता येतात. ब्राह्मणी काईटचं जे मी आता उल्लेख केला, तर ही ब्राह्मणी काईट सुद्धा या ठिकाणी घरट्यामध्ये बसलेली तुम्हाला दिसेल. स्टेक थ्रोटेड सॉलो जवळपास ही 800 ते 1000 पाकोळ्यांची कॉलनी नेहमी असते ज्यावेळेला, आणि ही कॉलनी पुन्हा त्या रिझर्वायर जवळ मिळते मला, की जिथे पाण्याची लेवल जेव्हा वाढते त्यावेळेला ते बिचाऱ्यांची सगळ्यांची मेहनत पाण्यात जाते, आणि पण ते काही थांबत नाही. लेवल डाऊन झाली की पुन्हा त्यांची गरटी सुरू होऊन जातात. नंतर इथे व्हाईट ब्रोड वॅक्टेलचं हे घरट अंड्यांसकट मला आढळून आलं आहे. ही जी स्टे सॉलोची कॉलनी आहे, ह्या कॉलनीच्या वरतीच एक पिलर साठी म्हणजे नॅचरल बांधकाम करत असताना जो पिलर आपण टाकलेला असतो त्या पिलरचा जो खड्डा आहे त्या ठिकाणी हे व्हाईट ब्रोड वॅक्टेलची घरटी नेस्टिंग मिळाली. नंतर किंगफिशर माझा एक वेटलँड जो पॅच आहे, मिक्स पॅच रेसिडेन्शियल एरिया, जे ईटीपी प्लांट जो असतो, इफिल्टमेंट प्लांट, की इथला जो अशुद्ध पाणी असतं ते शुद्ध करून सोडलं जातं, त्या ठिकाणी हे कॉमन किंगफिशर यांचं नेस्टिंग चालू आहे. नेस्टिंग समोर तो वॉच करत आहे. नंतर माझे जे 400 KV yard आहे, त्या 400 KV yard मध्ये मला स्केलिवेस्टेड मुनियाची घरटी मिळतात. प्रत्येक घरट्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरच्या जे रेडिएटर्स असतात त्या रेडिएटर्सच्या कप्प्यांमध्ये कमीत कमी 50 ते 55 वेगवेगळी घरटी मला मिळतात. आणि ती घरटी आता जसा पावसाची नांदी येईल, पावसाचा सुगावा लागेल की पाऊस येणार आहे, त्यावेळेला मला यांचं हालचाल लगेच घरटी बनवण्यासाठी जी लगबग असते ती दिसते. नुकतंच हे दोन पिलं ह्या हे साधारणतः 8 दिवसापूर्वी ही दोन पिलं या घरट्यातनं बाहेर आलेली आहेत. हे डस्की क्रेग मार्टिनचं घर आहे. हे अगदी पार्किंग एरियामध्ये, जे थर्मल स्टेशनचं पार्किंग एरिया आहे त्या भागात मिळतो. नंतर बघा, हे थर्मल जे इलेक्ट्रिकल विषयाचे जाणकार असतील किंवा ट्रान्सफॉर्मर ज्यांना माहीत असेल, त्या ट्रान्सफॉर्मरला एक बकॉज रिले असतो, आणि तो बकॉज रिले पाण्यामध्ये किंवा काही कारणास्तव टेक्निकल फॉल्ट येऊन ट्रीप पॉवर स्टेशन ट्रीप होऊ नये म्हणून ते बकेट लावलेले आहे त्या ठिकाणी. तर त्या बकेट मध्येच तुम्ही काळजीपूर्वक बघाल तर त्या फोटोमध्ये, हा मोबाईल फोटो असल्यामुळे फारसा खूप चांगला नाही आहे, पण त्या बकेटच्या एका बाजूला एका मुनियाचं तोंड आहे आणि दुसऱ्या बाजूला एका मुनियाचं अस्तित्व आहे. तर त्या बकेटमध्ये स्केलिब्रेस्टेड मुनियाने एका अर्ध्या भागात कब्जा केलेला आहे आणि दुसऱ्या भागात इंडन सिल्वर बिल सिल्वर मुनियाने कब्जा केलेला आहे, आणि दोघांची घरटी तिथे चालू होती. पुढे त्या घरट्याचं काय झालं, कारण की ते लाईव्ह आहे 400 KV असल्यामुळे मला ते अजून तरी बघा आलेलं नाही, कारण स्टेशन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे तो फारसा काही मेंटेनन्स साठी काढता येत नाही. तर हे असं सगळं माझ्या अगदी पॉवर स्टेशनच्या पास. आता हे जे घरट आहे हे बॉयलर पासून हार्डली 50 मीटर वर आहे 400 KV यार्डामध्ये. हे बाजूला बॉयलर दिसतंय तुम्हाला, आणि बॉयलरच्या बाजूला जी घर झाडं आहेत ती सगळी झाडं बाबळाची आहेत, काही निंबाची आहेत. या ठिकाणी तुम्हाला बयाबिवरची घरटे दिसायला दिसतात आहे बघा. तर बयाबिवरची कॉलनी सुद्धा मला माझ्या बॉयलर जवळ मिळून जाते. हे स्मॉल किंगफिशरचं जे घरटं आहे ते मी आत्ता पूर्वी दाखवलेलंच आहे. नंतर ओघानेच हा व्यक्ती कुठेतरी भटकत असतो,
म्हणजे इथले सेक्युरिटी सगळे जाणतात की पक्षी निरीक्षण चालू असतं या माणसाचं, त्याच्यामुळे तुमची ओळख असेल प्रत्यक्ष ओळख अप्रत्यक्ष ओळख ओळखीने मला आणि माझ्या मित्रांना जे माझ्या सोबत बर्डिंग करतात त्यांना जखमी पक्षी आणून दिले जातात. तर एक मोर मला मिळालेला, या मोराला कुत्र्याने पकडलेलं होतं, कुत्र्याने चावा घेतलेला होता आणि त्याचा पंचनामा करून आम्ही रितसर फॉरेस्टवाल्यांना तो दिला. नंतर शिकरा, शिकरा सुद्धा हा फॉल फ्रॉम हाईट म्हणजे घेरी येऊन पडला होता खाली. क्रेग मार्टिन, क्रेग मार्टिन सुद्धा अगदी घरामध्येच माझ्या 3 दिवस होता आणि खूप वेळा ती एक पोस्ट येते की तुम्ही नॅचरल डेथ बघितली आहे का क्रेग एखाद्या पक्ष्याची, तो उंच वगैरे जातो आणि त्याला जेव्हा जीव सोडायचा असतो त्यावेळेला तो खूप उंच भरारी घेतो, अशी काहीतरी ती पोस्ट नेहमी दरवर्षी फिरत असते. पण ते सगळं खोटं आहे कारण ह्या क्रेस्टेड क्रेग मार्टिनचं माझ्या 3 दिवसात माझ्या घरात राहिल्यानंतर याचं नैसर्गिक मरण मी डोळ्यांनी बघितलं आहे. त्यावेळेला त्याने अगदी स्वतःच चोच आणि मान अगदी शरीराच्या आतमध्ये दुमडून त्याने प्राण सोडलेला आहे. शिकरा हा शिकरा नाही, हा ऍक्च्युअल ब्लॅक विंग काईट आहे, पाऊश ज्याला आपण कापशी म्हणतो, याचा पंख लटकलेला होता आणि याला आम्ही जळगावला व्हेटरनरी डॉक्टर कडे नेऊन याचं ऑपरेशन करवलं होतं. त्याच्या पंखा म्हणजे जो बोन तुटला होता त्या बोन मध्ये त्यांनी एक स्टील रॉड टाकून प्रयत्न केला होता. तो पक्षी काही तास जिवंत राहिला पण हेल्दी वाटत होता पण त्यांनी नंतर प्राण सोडले. तर हे असं म्हणजे बर्ड रेस्क्यूचा पण तुम्ही अभ्यास करू शकाल, पण बर्ड रेस्क्यू करत असताना व्हेटरनरी डॉक्टर किंवा जे काही एक्सपर्ट आहेत त्यांची मदत नक्की घ्या. मग हे करत असताना मला खूप छान छान ऑब्झर्वेशन करायला मिळाले. त्यात रेड्युशेल डकचं एक ऑब्झर्वेशन होतं. हे सगळी ऑब्झर्वेशन अशी आहेत की या ऑब्झर्वेशनने एक छोटासा सायंटिफिक नोट बनू शकते, छोटासा सायंटिफिक पेपर सुद्धा बनू शकतो. ही अशी ही सगळी ऑब्झर्वेशन आहेत. टप्प्याटप्प्याने मी सगळ्या मित्रांसाठी आणेनच, पण त्यातला एक रेड्युशेल डक एक इंज्युअर्ड बर्ड होता भोगावती नदीला. पटकन हे एक अनुभव सांगतो. माझं पक्षी निरीक्षण चालू असताना मला खूप लांबवर भोगावती नदीच्या पात्रात एक रेड्युशेल डकचं जोडपं दिसलं आणि एक पक्षी उडायचा आणि एक पक्षी खालीच बसून असायचा. 2-2.5 तासानंतर पुन्हा मी घरी परतण्याच्या रस्त्यावर आल्यानंतर पुन्हा मला तसंच दिसलं. तर माझ्या डोक्यात आलं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण ड्युटीवर जायचं असल्यामुळे मी निघून आलो आणि पण ड्युटीवर गेल्यानंतर सुद्धा चैन पडत नव्हती, म्हणून काही 15-1 मिनिटं थर्मल स्टेशनच्या बॅक साईडच्या भिंतीवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर ती जोडी तिथेच पडलेली होती आणि एक बर्ड एक रेड्युशेल डक किंवा एक चक्रवाघ फिरायचा, त्याला धक्का मारायचा आणि पुन्हा उडी म्हणजे पुन्हा एक राऊंड मारून पुन्हा त्याच्याजवळ बसायचा. हे वारंवार त्याचं चालू होतं आणि हे तो सकाळपासून किती वेळेस त्याने केलं असेल माहित नाही. पण त्याच वेळेला नशिबाने मला एक वेगळं ऑब्झर्वेशन मिळालं की तो जो बर्ड एक चक्रवाघ दुसऱ्या चक्रवाघाला उठवण्याच्या नादामध्ये शेवटी कंटाळून त्याने लॉंग फ्लाईट घेतली, तो खूप लांब निघून गेला. मी म्हटलं आता ह्या पक्षाला आपण सकाळी जाऊन काय झालं हे बघूया असं म्हणून परतायला सुरुवात केली. तर तेवढ्यात त्या चक्रवाकाने काय केलं की 2 चक्रवाक सोबत आणले आणि त्या 2 चक्रवाकांना सोबत आणल्यानंतर स्वतः त्या जो पात्रामध्ये भोगावती नदीच्या पात्रामध्ये जो चक्रवाक पडलेला होता त्याच्याजवळ जाऊन बसला आणि हे 2 चक्रवाक समोरच वरतीच घरट्या घालत होते आणि जाऊन बसल्यानंतर त्या दोघांना त्यांनी दाखवलं की हा पक्षी इथे हा चक्रवाघ माझ्यासोबतचा इथे आहे म्हणून. आणि मग तो पहिला पक्षी उडून गेला पुन्हा आणि ते दोघ जण टप्प्याटप्प्याने त्या जो जखमी चक्रवाघ होता त्याच्याजवळ येऊन बसायचे, त्याला धक्का मारायचे आणि पुन्हा एक फेरफटका मारायचे. असं त्यांनी बऱ्याच वेळ केलं आणि त्या दोघांच्या प्रयत्नांनी तो त्या लास्ट मोमेंटला तो जो सकाळपासून तिथे बसलेला चक्रवाघ होता त्यांनी सुद्धा फ्लाईट घेतली. आणि म्हणजे यांचं वागणं कसं असेल की आपण म्हणतो ना की नवरा बायकोंमध्ये भांडण होतं आणि मग थर्ड पार्टी म्हणून तरी समजून सांगा असं म्हणून आपण तिसऱ्या व्यक्तीला आणतो, तसा काहीतरी प्रकार मला वाटला. पण
माहिती नाही, चर्चा करून ज्या अभ्यासक आहेत तज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करून याच्यातनं काय काही काढता येतं का बघूया. तर अशी खूप छान छान निरीक्षणं तुम्हाला तुमच्या पॅचमध्ये करता येतात, पण त्यासाठी पॅच बर्निंग फार आवश्यक आहे. मग बॅक मेमरीमध्ये म्हणजे मी माझ्या लहानपणापासून पाल आणि या सेंच्युरीमध्ये केव्हा व्हिजिट दिलेल्या होत्या, राजाजी नॅशनल पार्कमध्ये मी वेगवेगळ्या जंगलांमध्ये जात होतो, या सगळ्यातनं वेगवेगळ्या जंगलांना भेटी देत होतो, या सगळ्यातनं मला या पक्षी निरीक्षणाची सवय लागली. मग हे पॅच बर्डिंग करत असताना माझं हे पॅच बर्डिंगची जी निरीक्षणं आहेत ती निरीक्षणं मला सायंटिफिकरित्या कुठे वापरता येतील का याचा मी थोडासा संधी शोधायला सुरुवात केली आणि मला त्या संधी मिळायला सुरुवात झाली. त्यामध्ये काही म्हणजे मध्य प्रदेश सरकारकडनं काही सर्वेज होत असतात किंवा BNHS कडनं WII कडनं काही सर्वे होत असतात, त्या सर्वेंच मला माझ्या संघटनांकडनं माहिती मिळाली आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तर यातनंच मला चातक सोबत काम करत असताना CBMP म्हणजे कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम निशिक BNHSचे दुधे यांच्याकडनं कळला आणि CBMP मला वाटतं खूप आपले महाराष्ट्रातले पक्षी मित्र खूप चांगल्या तऱ्हेने करत असतील. तर हे CBMP मध्ये माझ्या पॅच व्यतिरिक्त माझं पॅच बर्डिंग चालूच असल्यामुळे मी या पॅच व्यतिरिक्त दोन पॅच जे 1 किलोमीटर बाय 2 किलोमीटरचं जे पॅच घ्यायचे असतात ते मी माझ्या कॅम्पसच्या बाहेरचे घेतलेले आहेत. तर ज्यांना CBMP माहीत आहे त्यांना हा फॉर्म माहीत असेल किंवा कॉमन बर्ड मॉनिटरिंग कसं करतात हे माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी कदाचित हे मी देत असलेली माहिती उपयोगी पडेल की CBMP हे लाईन ट्रान्झॅक्ट मेथडने करायचं असतं. दोन किलोमीटरचा तुम्हाला द्यायचा आहे आणि कोणीही CBMP करू शकतं आणि तुम्हाला जर CBMP चा डाटा BNHSला द्यायचा असेल तर देऊ शकता. तर त्या लाईन ट्रान्झॅक्ट मेथडमध्ये 2 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला 15 मिनिटात 200 मीटरला थांबायचं आहे आणि 200 मीटरच्या एक पक्ष्यांची जी यादी असेल ती एक वेगळी बनवायची आहे. पुढच्या 200 मीटरमध्ये पुन्हा 15 मिनिटं चालायचं आहे. असं करत करत पुन्हा 2 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला 2.5 तासात कम्प्लीट करायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूला शेतीची काय अवस्था होती, हॅबिटॅट कसा होता किंवा त्या पक्ष्यांचं वागणं तुम्हाला नोंद करायची असेल तर ते वागणं कसं होतं, ह्युमिडिटी काय होती, वाऱ्याचा वेग वारा कसा होता किंवा ढग होते का, पाऊस पडत होता का, या सगळ्या नोंदी यामध्ये तुम्ही करू शकता. तर आणि GPS रीडिंग पण तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. तर हे माझं CBMP आहे आणि इथे CBMP नेहमी चालू असतं. ज्यांना कोणाला कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी BNHSचे जे दुधे आहेत किंवा आपल्या संघटनेचे जे कोणी अभ्यासक आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मलाही विचारू शकता. मला माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे मी तुम्हाला शेअर करेन. हे करत असताना मग मला वेगवेगळे सर्वे करण्याची म्हणजे एक्सटेंडेड पॅच बर्डिंग म्हणेल की माझ्या पॅचचा अभ्यास मी कुठे वापरेन, तर दुसरे पॅच मी शोधायला सुरुवात केली आणि यामध्ये मला कानाबर्ड सर्वेला जाता आलं. त्या कानाबर्ड सर्वेमध्ये मला स्पँगल रंगो शोधायला मिळाला, मलबार ग्रे हॉर्नबिल शोधायला मिळाला, स्कारलेट मिनीवेट मिळाला, बँडेड बे कुक्कू मिळाली आणि मी ह्या सर्वेचा जो रिपोर्ट पब्लिश झाला त्या सर्वेच्या रिपोर्टचा एक भाग होऊ शकलो याचा पण खूप आनंद झाला. ह्या सर्वे रिपोर्टमध्ये जो काही उल्लेख झालेला आहे त्या उल्लेखाने मला अजून प्रोत्साहन मिळालं. तर हे सगळे बर्ड सर्वे करत असताना हा एक CBMP चा डाटा मी भरून पाठवलेला BNHSला, त्यामध्ये हा कसा डाटा भरायचा आहे याचं एक सॅम्पल किंवा दाखला दिलेला आहे मी की जे 200 मीटरचा एक भाग याप्रमाणे हे 1, 2, 3, 4, 5 हे ट्रान्झॅक्टचे तुकडे केलेले आहेत आणि कोणत्या ट्रान्झॅक्ट मध्ये कोणते बर्ड किती वेळेला मिळाले त्याच्या नोंदी आहेत. तर ही माहिती कोणी मला पर्सनली विचारली तरी मी केव्हाही देईन. त्याच्यानंतर
कान्हा बर्ड सर्वेला हे जे काही सर्वे होतात ही सर्वे बऱ्याच दीड दोन महिना आधी अनाउन्समेंट झालेली असते आणि ते लोक तुम्हाला तुमच्याकडनं आम्हाला त्या क्षेत्रातल्या पक्ष्यांची यादी प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर त्या पक्ष्यांची यादी प्रोव्हाइड केल्यानंतर या टाईपचे फॉर्मॅट असतात, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पुन्हा प्रत्येकाच्या बर्ड सर्वेचा जो कोणी लीडर असेल तो पक्षीतज्ञ असतो आणि हॅलो नेवे सर, आय थिंक तुम्ही लेफ्ट झालात का? बहुतेक लक्ष्मीकांत नेवे नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लेफ्ट झालेले आहेत, पुन्हा ते जॉईन होतील. हॅलो नेवे सर, काहीतरी अडचण आहे, कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे नेवे सर आता जॉईन होण्यासाठी त्यांना अडचण येते आहे. मला असं वाटतं की त्यांचं प्रेझेंटेशन ऑलमोस्ट आटपत आलेलं होतं आणि शेवटच्या भागात ते त्यांनी जे जे सर्वे केलेत ते मध्ये सातपुडा टायगर रिझर्व असेल किंवा उनोचा असेल ह्या वेगवेगळ्या भागात केलेल्या सर्वे बद्दल ते माहिती देणार होते. तर आता आपण इथे थांबूया, धन्यवाद. हॅलो नेवे सर, हा झाले झाले केलं मी ऍडमिट तुम्हाला. येस बोला सर. नेवे सर कंटिन्यू करा. हा कंटिन्यू केला करा, मी जॉईन केलं तुम्हाला. येस तुमचा आवाज नाही येत आहे नेवे सर, फक्त तुम्ही अनम्यूट करा. हॅलो सर, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हा केलाय केलाय सर. हा चला करा सुरू. हा हे
अमेरिकन सर्वे बीएनएचएस कडनं बीएनएचएस आणि डब्ल्यू आय कडनं झालेला, त्या ठिकाणी सुद्धा खूप छान अनुभव आला. हा सर्वे जवळपास 9 दिवस मी अटेंड केलेला होता आणि त्याचा त्या सर्वेचाही मी पार्ट झालो, त्याचा पण मला खूप आनंद आहे. या सर्वेमध्ये मला लेसर फ्लोरिकन्स ला शोधण्यामध्ये यश मिळालं. जो शिसामासा एरिया आहे, म्हणजे माझं लँड ट्रान्झॅक्ट सर्वे झाल्यानंतर अकोपन्सी सर्वेमध्ये मला एक फिमेल आढळली. मला खात्री नव्हती, पण ज्या वेळेला सोलापूरला जी पोलीस ग्राउंडमध्ये लेसर फ्लोरिकन्स सापडल्याचं व्हिडिओ मला बघायला मिळाला, त्यावेळेला खात्री झाली की यस, मी जो बघितलेला होता ती फिमेल होती म्हणून. तर लेसर फ्लोरिकन यामध्ये सुद्धा पूर्ण दख्खन पठारामध्ये फिरायला मिळालं आणि हे फिरत असताना लाईन ट्रान्झॅक्ट मेथडची थोडीशी पद्धत वेगळी होती. आम्ही ते व्हीकलवरनं सर्वे करत होतो, व्हीकलमध्ये सर्वे करून त्याच्या नोंदी ठिकठिकाणी घेत होतो. हे करत असताना एक वेगळा अनुभव आला की पारध्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्या एरियामध्ये, त्या पारध्यांच्या वस्तीमध्ये मला त्या लोकांशी बोलता आलं आणि काही लोकांनी खरंच खूप छान अनुभव शेअर केले, त्यांची पक्ष्यांच्या जे काही अनुभव आहेत ते शेअर केले. यामध्ये एक जवळपास 3 पारधी मला असेही भेटले की त्यांनी लेसर फ्लोरिकन सर्वे लेसर फ्लोरिकन किंवा तणमोर बघितलेला आहे याची खात्री दिली. त्याचे प्रत्येक वेळेला प्रत्येक पारध्याशी बोलत असताना मी विचारायचो त्याला तो पक्षी कसा दिसतो, म्हणजे आधी कसा दिसतो, तो खरंच खरं बोलतो आहे का याची खात्री करायचो. एका काही मिसगाईड पण करायचे, त्यांनी आयबीज बघितलेला असायचा आणि त्याला ते तणमोर समजत होते. तर हा पण अनुभव आला की लोकांशी पक्षाविषयी बोलायचं कसं, हे पण मला यातून शिकायला मिळालं. हा एक लाईन ट्रान्झॅक्ट चा फॉर्म आहे आणि ऑक्युपन्सी म्हणजे एखाद्या एरियामध्ये पक्षी, एखाद्या एरियामध्ये तो पक्षी कन्फर्मेशन आलं की इथे ह्या एरियात असू शकतो, तर तो किती संख्येने आहे याच्यासाठी पुढे जाऊन ऑक्युपन्सी सर्वे होतो. मग खेवणीमध्ये तुमची स्क्रीन नाही दिसत आहे, स्क्रीन नाही दिसत आहे तुमची, स्क्रीन दिसत नाही आहे. नाही शेअर केलेली आहे. आता दिसते, आता दिसत आहे, येते आहे, हा आता आली, हो दिसते आता. सर एक शेवटचे 5 मिनिट राहिले. लेसर फ्लोरिकन, हा ठीक आहे ठीक आहे. तर हे वेगवेगळे सर्वे, सातपुडा बर्ड सर्वे, गांधीसागर बर्ड सर्वे, कुनो कुनोच्या पुन्हा मला अर्धी दिसते. तर हे सगळं चालू असताना मला सातपुड्यामध्ये व्हाइट स्टॉर्क शोधून देता आला. त्यांना एक म्युगल नावाचा एक वेगळा गर्ल मिळाला. ग्रे बुशेट, व्हाइट रम्पोनिया, ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल, मलबार विझलिंग थ्रश, ऑरेंज ब्रेस्टेड ग्रीन पिजन यासारखे त्या त्या भागामध्ये काही नोंदी अगदी पहिल्या ठरल्या आहेत. गांधीसागर बर्ड सर्वे मध्ये गेल्या गेल्या मला ब्लॅक कॅप किंगफिशर मिळाला, ज्याचा तिथल्या रेकॉर्ड नव्हता. गुनोचे जंगल, चंबळ मध्ये सुद्धा पूर्ण सर्वे हा पाण्यात करायचा होता. म्हणजे मला एक वेगवेगळ्या हॅबिटॅटचा अभ्यास करत आला आणि हे सगळा अभ्यास मी का करू शकलो, तर माझं पॅच बर्डिंग मला कामात आलं. ह्या पॅच बर्डिंगमुळे मला ते कसं कामात आलं, तर ह्या पॅच बर्डिंग करत असताना मला त्या पक्ष्यांचे बिहेवियर कसं अभ्यासायचं याची जाणीव होती. त्याच्यामुळे मी कमी वेळामध्ये, कारण हे पण सर्वे लिमिटेड वेळात करायचे असतात, त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त
द्यायचं असतं आणि त्याची मला सवय लागली. नालामाला या सर्व्हेतिरिक्त मी नालामाला आणि कानामध्ये सर्व्हे सुद्धा केले. त्यामध्ये थोडीशी पद्धत वेगळी होती की नालामाला फॉरेस्ट जे आहे पूर्ण कृष्णा नदीचं खोरं आहे, त्या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये त्यांनी 2 किलोमीटर हॅलो, तुमचा आवाज येतोय का? तुमच्याकडे जे नाही येते झूम चालू करा तुमचं.